केंद्र सरकारनं सीए लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आढावा घेणार आहोत. तर आयपीएलच्या आजच्या 66व्या सामन्यात हैदराबाद आणि गुजरात हे संघ आमने सामने असणार आहेत, याचं विश्लेषण सुद्धा ऐकणार आहोत. तर पोलीस भरतीच्या उमेदवारांना आता एकच जिल्हा निवडावा लागणार आहे या बातमीसह सोहा अली खाननं सिनेमात काम करण्यासाठी घरी न सांगताच आपला जॉब सोडला होता आणि एक विचित्र परिस्थिती ओढवून घेतली होती, ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 मे, वार गुरुवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे सीएए कायद्याच्या प्रमाणपत्र वाटपाची. नागरिक सुधारणा कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार दिल्लीतल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या भारत लगतच्या देशांमधनं भारतात निर्वासित म्हणून आलेल्या लोकांना या सुधारित कायद्याचा लाभ मिळतो. या 3 देशातल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिस्ती या अल्पसंख्यकांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी सीएए हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत नागरिकत्वासाठी केल्या जाणाऱ्या अर्जांवर जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरीय अधिकार प्राप्त समितीद्वारे छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 2 महिन्यांपूर्वी 11 मार्चला या कायद्याची अधिसूचना जारी झाली असली तरीही प्रत्यक्ष प्रमाणपत्र मात्र बुधवारी पहिल्यांदाच देण्यात आली. 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिस्ती समुदायातील व्यक्तींकडनं सरकारकडे अर्ज आले होते. त्यानुसार दिल्लीतल्या जनगणना अंमलबजावणी विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखालल्या अधिकारप्राप्त समितीनं योग्य तपासणीनंतर 14 अर्जदारांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 पहिल्यांदा लोकसभेत मांडण्यात आलं होतं. लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक राज्यसभेत अडकलं आणि त्यानंतर संसदीय स्थायी समितीकडे छाननीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2019 हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर 10 जानेवारी 2020 हा कायदा अस्तित्वात आला असला तरीही नियमावली तयार नसल्यानं अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. यंदाच्या वर्षात 11 मार्चला या कायद्याची अधिसूचना जारी होऊन लोकसभा निवडणूक सुरू असतानाच औपचारिकरित्या याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची. तर आज आपण मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मुंबईतल्या 2 मतदारसंघातली परिस्थिती जाणून घेणार आहोत. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई असे 2 लोकसभा मतदारसंघ मुंबई शहरामध्ये येतात. या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या शिवसेना शिंदे गट विरुद्ध उबाटा, शिवसेना उबाटा गट यांच्यात मुख्य लढत सुरू आहे. दक्षिण मुंबईचा विचार केला तर विद्यमान खासदार माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे उबाटाकडनं उभे झालेले आहेत, तर त्यांच्या विरुद्ध भायखळचे आमदार यामिनी जाधव या शिंदे गटाकडनं उभे ठाकलेले आहे. अरविंद सावंत यांचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्यांचं जी उमेदवारी आहे ती फार पूर्वी डिक्लेअर झाली, त्यामुळे आतापर्यंत 2 दा तरी त्यांनी जो मतदारसंघ आहे हा पिंजून काढलेला आहे, त्यांचे कनेक्ट आहे पहिल्यापासून, त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. मात्र या मतदारसंघामध्ये भाजपची बरीचशी ताकद आहे. मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष या 2 लोकांची मदत घेऊन त्यांनी आता प्रचार जरा झोकात आणलेला आहे. सोबत या पट्ट्यामध्ये मनसेचा काही प्रभाव आहे, त्यांची पण सोबत यामिनी जाधव यांना मिळालेली आहे. मात्र या मतदारसंघाचा जर विचार केला तर इथे मुस्लिम पॉप्युलेशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि यावेळी दलित आणि मुस्लिम पॉप्युलेशनचा जो कल आहे तो शिवसेनेकडे जास्त आहे, त्यामुळं इथे ॲडव्हान्टेज सावंत असणार आहे. दुसरा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. या मतदारसंघामधनं शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा सामना होतोय शिवसेना उबाट्याचे अनिल देसाई यांच्या विरुद्ध. राहुल शेवाळे यांची पकड याच्यात आहे कारण ते 2 वेळा इथून खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. सोबत भाजपचे लोक पण, भाजपचे आमदार त्यांनी सोबत घेतलेले आहे. मनसेची त्यांना साथ मिळाली आहे. दुसरीकडे अनिल देसाई यांचाही प्रचार जोरात सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंत प्रचारसभा आणि रॅली झालेल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघाचा विचार केला तर इथे शिवसेना फॅक्टर खूप महत्वाचा आहे. शिवसेनेत जी फाटाफूट झाली ती अनेक मतदारांना भावलेली नाही आहे, आवडलेली नाही आहे. त्यामुळं ठाकरे गटाला शिवसेना मानणारा एक मोठा वर्ग, मराठी वर्ग
या दोन्ही मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचा झुकाव कुठे आहे त्याच्यावरती हे सगळं जे चित्र आहे ते अवलंबून असणार आहे. सध्या तरी दोन्ही याच्यामध्ये मुस्लिम दलित हा जो फॅक्टर आहे तो शिवसेना उभाटाकडे झुकण्याचे जोरदार चिन्ह आहे. मात्र आता जशी जशी ही प्रचारसभा रंगत जाईल त्यानंतर थोडं चित्र स्पष्ट होईल. दैनिक सकाळच्या मुंबई विभागाचे मुख्य बातमीदार विनोद राऊत यांनी हे विश्लेषण केलं होतं. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची. आयपीएलचा आजचा 66वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होतोय. हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट नक्की करण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. ऐकूयात या सामन्याच्या जमेच्या आणि कमजोर बाजू. आयपीएलचा 66वा सामना आहे. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. गुजरात टायटन्स इलिमिनेट झालेले आहे प्ले ऑफमधून, त्यामुळे हा सामना हैदराबादसाठी फार महत्वाचा आहे कारण की ते सध्या 14 पॉईंट्स घेऊन पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. ते बॉर्डर उभे आहेत, पण त्यांना जर प्ले ऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर आजचा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. तसंही त्यांच्याकडे दोन सामने आहेत, म्हणजे आजचा गुजरात विरुद्धचा आणि त्यानंतर पुढचा अजून एक पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा सामना शिल्लक आहे. त्यामुळं हा सामना जरी जिंक हा सामन्यात जरी काही वर खाली झालं तरी सुद्धा त्यांच्याकडे एक बॅकअप प्लॅन नक्कीच आहे. पण ते आज गुजरात टायटन्सला मात देऊन प्ले ऑफ गाठण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतील. जर दोन्ही संघांचा फॉर्म पाहिला तर सनरायझर्स हैदराबादला अप्पर हँड आहे, कारण की सनरायझर्स हैदराबादनं गेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. त्यांनी 157 धावांचा आव्हान नो लॉस पार केलं होतं. दुसरीकडं गुजरात टायटन्सचा गेला सामना हा वॉशआउट झाला होता, कारण की अहमदाबादमध्ये तुफान पाऊस पडला होता. त्या पावसामध्येच प्ले ऑफच्या अशा गुजरातच्या प्ले ऑफच्या अशा मावळल्या होत्या. आता गुजरात टायटन्स आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचाच प्रयत्न करेल, पण हैदराबाद सगळ्यात मोठा जोर लावेल कारण की त्यांना प्ले ऑफचं तिकीट मिळवायचं आहे आणि हा सामना हैदराबादच्या होमग्राऊंडवर होणार असल्यामुळे नक्कीच त्यांना ऍडव्हान्टेज आहे. अनिरुद्ध संगपाळ यांनी हे विश्लेषण केलंय. आता पॉडकास्टची चौथी बातमी नुकत्याच पृथ्वीला धडकलेल्या शक्तिशाली सौर वादळाची. एका शक्तिशाली सौर वादळानं पृथ्वीला नुकतीच धडक दिली आहे. सूर्याच्या AR13664 या भागामध्ये 11 ते 13 मे या काळात उच्च क्षमतेच्या सौर ज्वाळांची नोंद भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या आदित्य L1 या सौर यानानं आणि चंद्रयान 2 घेतलीय. या दोनही यानांनी सौर ज्वाळांची निरीक्षणं घेत त्यांचं विश्लेषण केलंय. सूर्यातनं अशा शक्तिशाली ज्वाळा उसळण्याची 21 वर्षातली ही पहिली घटना असल्याचं इस्रोनं म्हटलंय. लँग्रेज बिंदूवरल्या आदित्य L1 वरल्या ॲस्पेक्स उपकरणानं 11 मे रोजी X5.8 तीव्रतेच्या सौर ज्वाळांची नोंद पहिल्यांदा घेतली. चंद्रयान 2 आर्बिटरनं सुद्धा ही घटना टिपलेली आहे. ॲस्पेक्सनं आतापर्यंतचा वेगवान सौरवारा, प्लाझ्मामुळे तयार झालेल्या उच्च तापमानातील सौरवारे आणि सक्रिय धनभरित कण अर्थात आयन्सचा प्रवाह दर्शवलेला आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातल्या पोलीस भरती संदर्भातली. राज्यातल्या पोलीस भरतीच्या 17,471 जागांसाठी तब्बल 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारी अर्जांचा विचार करता पोलीस भरतीसाठी किमान 6 तरी लागतील एवढे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे एकाच उमेदवारानं एकापेक्षा अधिक जिल्ह्यातल्या जागांसाठी अर्ज केले असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे. यासाठी हमीपत्र देणंही त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे ईशा अंबानी यांनी देशासाठी तरुणींना केलेल्या आवाहनाची. भारतातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी तरुणांना एक आवाहन केलंय. एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी म्हटलंय की भारताच्या चमकदार कामगिरीसाठी अधिक मुलामुलींनी स्टेम अर्थात सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या क्षेत्रांमध्ये काम करायला हवंय. तंत्रज्ञानाला मुलींनी करिअर म्हणून निवडायला हवंय, तसंच उच्च पदांवर पोहोचण्यासाठी धडपड करायला हवीये असं आवाहनही ईशा अंबानींनी केलंय. पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रामधनं. अभिनेत्री सोहा अली खान हिनं सुरुवातीला नोकरी केली, तिचं काम आणि नंतर बॉलिवूडचा प्रवास सांगताना तिनं एक किस्सा एका मुलाखतीत शेअर केलाय.
सोहानं सांगितलंय की माझी आई शर्मिला टागोर आणि भाऊ सैफ हे दोघंही बॉलिवूडमध्ये काम करत होते, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. आमच्या कुटुंबातली मी पहिलीच अशी व्यक्ती होती जी डिग्री होल्डर होती, त्यामुळे मला कॉर्पोरेट जॉब करण्याची इच्छा होती. त्यानुसार मला वार्षिक 2 लाख रुपयाचं पॅकेजसुद्धा मिळालं होतं, पण त्यावेळी मी मुंबईत 17,000 रुपये महिना घरभाडं भरत होते आणि त्यामुळे नोकरीतून मिळणारा पगार आणि सिनेमातनं मिळणारे पैसे यापैकी मला सिनेमा हे जास्त फायद्याचं वाटत होतं. दरम्यान एका सिनेमात काम करण्याची मला ऑफर आली आणि मी घरी कुणालाही न सांगता जॉब सोडला. पण नंतर मला ऑफर झालेली ही भूमिका दुसऱ्या एका चांगल्या प्रस्थापित अभिनेत्रीला मिळाली असं सोहानं सांगितलंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट e-sakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.